नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूजच्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। महाड तालुक्यातील नागरिकांना पुन्हा काळ्या पाण्याची शिक्षा। काल नदीचे पाणी कालवणल्याने माणसासह जनावरांच्याही जीवाला धोका। पाण्याच्या प्रवाहाने अनेक बगल्यांचा मृत्यू। प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपले आहे का? संतप्त नागरिकांचा सवाल। मागील महिन्यात काळ नदीचे पाणी दूषित झाल्याने महाड शहरासह 18 गावांचा पाणी पुरवठा बंद होता। आता तो पुन्हा एकदा सुरू होतोय न होतोय तोच धक्कादायक बाब समोर आली आहे। नदीचे पाणी पुन्हा काळवंडले असून या पाण्यात अनेक बगळे मरून पडलेत। मागील 4 दिवस झालेल्या पावसानंतर MIDC सांडपाणी पुन्हा काळ नदीच्या प्रवाहात आल्याने हे पाणी आता पिण्यायोग्य राहिलेले नाही, त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास मोठा धोका निर्माण झालाय। वारंवारच्या या घटनांनी नागरिक संतापले असून प्रदूषण नियंत्रण मंडळ झोपले आहे की झोपेचं सोंग घेतंय असा सवाल देखील उपस्थित केला जातोय। या नदीला मिळणाऱ्या डोहातील पाणी जनावरे पितात, त्यामुळे त्यांच्याही जीवितला धोका निर्माण झालाय। आमच्या जनावरांचं काही बरं वाईट झालं तर त्याला प्रदूषण नियंत्रण मंडळच जबाबदार असेल असा इशारा देखील इथल्या ग्रामस्थांनी दिलाय। पाण्यामध्ये म्हणजे कसं, आम्ही नेहमी परमान इकडेच म्हशी आणतो ना, आम्ही रोज ह्याच नदीवरती पाण्यावरती आणतो, पण आता आमच्या म्हशी पाण्यावर घेऊन आलो त्या नदीच्या कड्याला आले पाणी, मग त्या नदीमध्ये गेल्या ना आणि मग पाणी बघतोय तर आम्ही पाणी एकदम कालबीन पोट नदीचं आणि काल नदीचं पाणी मीच झालंय। मग आता गेल्याच्या नंतर आम्ही तरी काय करणार, पण आमच्या म्हशी जर पाणी ह्या पियाल्यात पियाल्यात म्हणजे बसल्या पण नाही पियाल्या पण, मग जर का म्हशी आमच्या जर मेल्यात तर ह्या MIDC काय करायचं ते बघा तुम्ही। आणि कारण एक तर आम्हाला 20 दिवस पाणी नव्हतं, आम्हाला लोकांनी टँकरनी आणून वापरायला पाणी पियाला पाणी नव्हतं, मग आम्ही हे कुठलं पाणी, आम्ही हे पाणी सबन जिहारचं पाणी पियालो आणि आता हे एक तर हे पाणी दोन्ही नदी मीच झाली आहेत। पाणी होण्याचं कारण म्हणजे आम्ही ज्यावेळेला म्हशी घेऊन आलो इथं नदीवर नदीच्या पात्रावर काल नदीच्या पात्रावर तर अक्षरशः बघितलं तर पाणी पूर्ण काल नदीला केमिकलचं पाणी सगळं दूषित झालेलं आहे आणि अशा कारणास्तव आमची एक म्हशी आम्ही फिरवता फिरवता त्या म्हशी जवळजवळ पाणी जाऊन बसले आणि पाणी पियालेले आहेत। तर पाणी प्यायले असताना बघतोय तर आजूबाजूला बघतोय तर आजूबाजूला 50 ते 60 बगले मरून पडलेले आहेत। आम्ही विचार केला की हे जर बगले जर मरत असतील तर आमच्या उद्या म्हशीने जर पियालेलं पाणी आहे ते पाणी जर पियत असतील आणि त्याच्यावर जर काय उद्या बरं वाईट झालं तर ह्याला शासन जबाबदार राहील, याला MIDC जबाबदार राहील, याला प्रदूषण जबाबदार राहील। हे करत असताना आम्ही जवळजवळ बघितलं तर काल नदी पोट नदी जवळजवळ प्रदूषणमध्ये केमिकलच्या पाण्याने दूषित झालेलं आहे आणि आता सुद्धा केमिकलच्या पाण्याने काल नदी सुद्धा दूषित झालेली आहे। तर शासनाने या पद्धतीने ह्याचा विचार करावा आणि आता गेली 15-20 दिवसापूर्वी जवळजवळ 18 ते 19 गावांना पाणी अजिबात मिळतच नव्हतं। कारण त्याचं होतं असं की पाणी केमिकलचं पाणी चांगल्या पाण्यामध्ये मिक्स झाल्यामुळं ते पाणी पिण्याच्या योग्य नव्हतं, म्हणून ग्रामपंचायतने ह्याने धरून आम्हाला टँकर वगैरे पुरवले, टँकर पुरून आम्हाला पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आणि आत्तापर्यंत कुठं जवळजवळ सुरळीत चाललंय नाही चाललंय तर जवळजवळ MIDC पाणी आता काल नदीला सुद्धा येऊन भेटलंय। तर अशा पद्धतीने जर असेल तर ह्याच्यावर विचार विनिमय करून काय तो निर्णय मला द्यावा असे आमचं म्हणणं आहे।